आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडकीहाळ मध्ये आंतरराज्य पुरुष महिला कबड्डी स्पर्धेचं थाटात उद्घाटन. हजारो कबड्डी रसिकांसह खासदार आजी माजी आमदारांची उपस्थिती. निपाणी तालुक्यातील बेडकीहाळचे ग्रामदैवत कल्याण सिद्धेश्वर ऐतिहासिक दसरा महोत्सवानिमित्त बेडकीहाळ शमनेवाडी दसरा कबड्डी कमिटीच्या वतीनं लठ्ठे शिक्षण संस्थेच्या क्रीडांगणावर भव्य दिवस रात्र पुरुष महिला आंतरराज्य कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन सोहळा माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात पार पडला. खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, माजी आमदार सुभाष जोशी, चिकोडी जिल्हा काँग्रेस ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, लठ्ठे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी आर पाटील, उद्योगपती प्रशांत पोलीस पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय गीताने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन ॲडव्होकेट पी आर पाटील, खासदार आमदार हुक्केरी यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी महिला कबड्डी स्पर्धा भिरडी कर्नाटक विरुद्ध पेठ वडगाव महाराष्ट्र यांच्यात लावण्यात आली. या स्पर्धेचं उद्घाटन आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते नाणेफेक व कबूतर आकाशात सोडून करण्यात आलं. यास निर्णायक पंच म्हणून बी एम पाटील, डी एम पाटील, प्रभास यांनी काम पाहिलं. लावण्यात आलेल्या या लढतीत भिरडी महिला संघ विजयी ठरला. यावेळी मान्यवरांचा सन्मान कमिटी उपाध्यक्ष संजय पाटील, सदस्य दादासो पाटील, शंकरदादा पाटील, नागराज मालगत्ते, प्रमोद पाटील यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. माजी तालुका पंचायत अध्यक्ष जयकुमार खोत, जवाहरचे संचालक अशोक नारे, जय जिनेंद्रचे अध्यक्ष बाबासाहेब खोत, माजी जिल्हा पंचायत सदस्य अशोक आरगे, पीकेपीएसचे अध्यक्ष पासगोंडा पाटील, तालुका पंचायत सदस्य चांदमुल्ला, ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत, सदस्य दीपक खोत, तात्यासाहेब खोत, सुरेश जयकर, ॲडव्होकेट रणजित सांगरोळे, बसवराज इटनाळ, तात्यासाहेब चौगले, बाळासाहेब पाटील, जनगोंडा धड्ड पाटील यांच्यासह बेडकीहाळ शमनेवाडी कबड्डी कमिटीचे सर्व सदस्य, पोलीस अधिकारी, ग्रामस्थ, महिला खेळाडू उपस्थित होते. एस जी खनंगौंडर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. महानकर न्यूजसाठी बेडकीहाळहून कृष्ण आरगे.